नमस्कार मित्रांनो, जय शिवराव, जय महाराष्ट्र। तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या स्टॉक मराठी आर्मी ह्या चॅनलवरती। आणि आपण ह्या चॅनलवरती शेअर मार्केटबद्दलचे व्हिडिओ अपलोड करत असतो। तर सर्व मित्रांना आपली माझी विनंती आहे की तुम्ही आपल्या चॅनलला चेक करा, त्यामध्ये दिलेले सर्व व्हिडिओ तुम्ही बघा आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा। आणि या बेल आयकॉनला क्लिक करून तुमचे नवनवीन व्हिडिओ मी जे अपलोड करत आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्या नोटिफिकेशनला बेलला क्लिक करा। तर चला मित्रांनो, आज आपण मूव करत आहे आपल्या पुढच्या टॉपिककडे। चॅप्टर नंबर आपला 3 आहे हा मित्रांनो, आणि आज आपण पुढच्या चॅप्टरकडे जाणार आहेत। चॅप्टरचं नाव आहे आजच्या शेअर बाजारमध्ये ट्रेडिंगचे प्रकार। तर मित्रांनो, शेअर मार्केटमध्ये आपण जेव्हा ट्रेड करतो, जेव्हा शेअर मार्केटमध्ये आपण शेअर बाय करतो, शेअर सेल करतो, तर यामध्ये जे आपल्याला किती दिवसपर्यंत आपण शेअर बाय करून ठेवू शकतो, किती दिवसपर्यंत सेल करून ठेवू शकतो, तर हे खूप इम्पॉर्टंट असतं। तर त्यासाठी आपल्याला ही माहिती हवं की शेअर बाजारामध्ये कशा प्रकारे ट्रेडिंग होते, कोणत्या कोणत्या प्रकारे आपण शेअर बाय करू शकतो। तर ट्रेडिंगचा प्रकार आपण पुढच्या स्लाईडमध्ये बघूया आणि ह्या ट्रेडिंगविषयी आपण डिस्कस करूया। तर अशा ट्रेडिंग करताना किंवा शेअर घेताना खूप ट्रेडरचं कन्फ्युजन असतं की हा स्टॉक मी इंट्राडे करू की स्कॅल्पिंग ट्रेडमध्ये ठेवू की स्विंग ट्रेडिंग ठेवू, लॉंग टर्म ट्रेडिंग ठेवू। तर आता तुम्ही डिपेंड करतो, तुम्ही स्वतःला इंट्राडे ट्रेडर बनवताय, स्कॅल्पर बनवताय, का स्विंग ट्रेडिंगमध्ये तुम्हाला एक्सपर्ट व्हायचं आहे की लॉंग टर्ममध्ये इन्व्हेस्ट करून मी माझं काम करणार, निवांत असणार। तर हे जे वेगवेगळे प्रकार आहे ते त्यांच्यासाठी आहे। तर मित्रांनो, आपण पहिला सर्वात आधीचा फर्स्ट इंट्राडे ट्रेडिंग। तर मित्रांनो, हा इंट्राडे ट्रेडिंग हा मोस्ट पॉप्युलर, हा शेअर मार्केटमध्ये पॉप्युलर ट्रेडिंगचा टाईप आहे। यामध्ये नंबर ऑफ जे लोक रिस्की ट्रेडिंग करत असतात की त्यांना शेअर मार्केटमध्ये काम करायचं आणि प्रचंड पैसा कमवायचा, ते इंट्राडे ट्रेडिंग करतात। यामध्ये रिस्क खूप म्हणजे खूप वेरी आहे, यामध्ये लॉस होण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आणि प्रॉफिटही मिळवण्याचे जास्त चान्सेस असते। तर यामध्ये लोक खूप मार्जिन घेऊन काम करत असतात। तर इंट्राडे ट्रेडिंगमध्ये एका दिवसात शेअर विकत घेऊन त्या दिवशी शेअर मार्केट बंद होईपर्यंत विकून दिले जातात। हा प्रकार शेअर मार्केटच्या एक्सपर्ट लोकांसाठी असतो। जर तुम्ही नवीन असाल तर इंट्राडे ट्रेडिंगसाठी तुमच्यासाठी नाहीच मित्रांनो, इंट्राडे ट्रेडिंग तुम्ही नवीन लोकांनी इंट्राडे ट्रेड करणे हे तुमच्यासाठी नाहीच आहे। तुम्ही लॉंग टर्म ट्रेडिंगमध्येच राहा। इंट्राडे ट्रेडिंग हे फक्त शेअर मार्केटमध्ये जे एक्सपर्ट लोक आहेत, ज्यांनी 2 वर्ष 5 वर्ष 10 वर्ष एवढं काम करून करून त्यातून एक्सपिरियन्स घेऊन त्यांच्या स्ट्रॅटेजी यूज करून त्यांनी त्यातून प्रॉफिट मेकिंगचा एक स्ट्रॅटेजी फाईंड केली आहे, तेच लोक जे इंट्राडे ट्रेडिंगसाठी करत असतात। बाकी लोकांसाठी इंट्राडे ट्रेडिंग नाही आहे, यामध्ये खूप हाय रिस्क असते। तर मित्रांनो, जेव्हा आपण शेअर बाय करतो तर हे इंट्राडे ट्रेडिंगमध्ये जेव्हा ट्रेडर एक शेअर बाय करतो त्याला मार्केटचा टायमिंग आपल्या नॉर्मल आहे तो 9 ते 3:30 आहे। तर मार्केटमध्ये 9 वाजता आपलं मार्केट स्टार्ट होतं, 9:09-9:07 हे प्री मार्केट असतं, त्यामध्ये शेअरचे भाव ठरत असतात। 9:07 ते 9:15 यामध्ये जो टेक्निकल टाईम असतो त्यामध्ये सर्व सिस्टमॅटिकली सगळे सिस्टमॅटिक अपडेट होत असतं। आणि 9:15 ते 3:15-3:20 हे जे इंटरडे ट्रेडिंग टाइम आहे त्यामध्ये शेअर तुम्ही 9:15 शेअर बाय करणार, शेअर तुम्ही सकाळी 9:07 जे शेअर घेतलेले ते तुम्ही इंटरडे ट्रेडिंगमध्ये 3:20-3:15 त्याला सेल ऑफ करू शकते। प्रत्येक ब्रोकरचा जो स्क्वेअर ऑफ टाईम आहे तो डिफरंट आहे, कोणाचा 3:20 आहे, कोणाचा 3:15 आहे। तर त्यानुसार तुमचा कोणता ब्रोकर तुम्ही यूज करताय त्यानुसार तुमच्या ब्रोकरवरती काम केलं जातं, तर ट्रेडिंगवरती काम केलं जातं। तर बाकी जे ऑप्शन ट्रेडिंग असतं ते 9:15 स्टार्ट होतं मित्रांनो, आणि ते इंट्राडे ट्रेडसाठी 3:20 ते 3:15 जे तुमच्या ब्रोकरचा स्क्वेअर ऑफ टाईम असतो, स्क्वेअर ऑफ टाईम म्हणजे जेव्हा तुमचा ट्रेड एक्झिट करण्याची वेळ असते तो स्क्वेअर ऑफ ट्रेड असतो। तर मित्रांनो, हे इंट्राडे ट्रेडबद्दल आपण झालेलं आहे। तर आपण पुढच्या ट्रेडकडे, पुढच्या इंट्राडे ट्रेडिंगच्या टाईपकडे जाऊया। सेकंड नंबर स्कॅल्पर ट्रेडिंग, हा खूपच मोस्ट पॉप्युलर हा ट्रेडिंगचा प्रकार आहे। सर, स्कॅल्पर ट्रेडिंग हा शेअर विकत घेण्याचा असा प्रकार असतो, त्यात शेअर विकत घेतच्या 5 ते 10 मिनिटाच्या आत शेअर विकून टाकले। शेअर बाजारातला हा प्रकार सर्वात जोखमीचा प्रकार आहे। या पद्धतीमध्ये ट्रेडिंग एखाद्या नवीन कायदा आल्यास किंवा आर्थिक क्षेत्रात मोठी बदल दिली जाते ड्यू टू द हाय, म्हणजे काही न्यूज आली तर लोक स्कॅल्पिंग ट्रेडमध्ये फास्ट फॉरवर्ड स्कॅल्प करतात, त्यामुळे हा खूप जोखमीचा प्रकार आहे। त्यामुळे यावरने
काही चेंजेस केले जाऊ शकतात. स्कॅल्पिंग ट्रेडिंग कधी केलं जातं मित्रांनो, जेव्हा आपल्या देशाचे जीडीपीचे आकडे येतात किंवा दुसऱ्या देशाचे जीडीपी आकडे येतात, जेव्हा एखादी खूप मोठी न्यूज असेल किंवा आर्थिक बदल काही घडला तर त्या दिवशी स्कॅल्पर ट्रेडिंग खूप ऍक्टिव्ह होतात सर मित्रांनो. स्कॅल्पिंग ट्रेडिंगचा प्रकार आहे, तुम्ही घेतलेले शेअर 5 ते 10 मिनिटांमध्ये विकून टाकता. हा एक इंट्राडे टाईपचाच प्रकार आहे, पण स्कॅल्पिंग हा खूप कमी वेळेमध्ये केला जातो. इंट्राडे हा पूर्ण दिवसभर होल्ड करू शकता आणि स्कॅल्पिंगमध्ये आपण फक्त 5 मिनटं 10 मिनटं 15 मिनटं 20 मिनटं त्या टाईपचं स्कॅल्पिंग असतं आणि छोटे छोटे ट्रेड दिवसभर ते ट्रेडर एक्सपर्ट ट्रेडर घेत असतात. तर मित्रांनो नेक्स्ट ट्रेडिंगकडे आपण जाऊया. तर ट्रेडिंगचा तिसरा टाईप आहे मित्रांनो स्विंग ट्रेडिंग, याला शॉर्ट टर्म ट्रेडिंग असंही म्हटलं जातं. स्विंग ट्रेडिंग ही थोड्या लांब वेळेसाठी केली जाते, यामध्ये शेअर विकत घेऊन त्याची डिलिव्हरी आपल्या अकाउंटमध्ये केली जाते. त्यानंतर काही महिने किंवा आठवडे किमतीची वाढीची प्रतीक्षा करत शेअर आपल्याजवळ ठेवले जातात आणि योग्य किंमत आल्या स्टॉक विकून नफा मिळवला जातो. प्रकार जोखीम कमी असते सर. तर मित्रांनो हा जो स्विंग ट्रेडिंग किंवा शॉर्ट टर्म ट्रेडिंग आहे, यामध्ये तुम्ही मॅक्सिमम 3 महिन्यापर्यंत तुम्ही स्टॉक होल्ड करून तुमच्याकडे ठेवता. म्हणजे एक शेअर बाय करतात, त्याला तुम्ही तुमच्या डिमॅटमध्ये येऊन देतात आणि 1 महिना 2 हप्ते 3 हप्ते किंवा 5 हप्ते किंवा 3 महिनेपर्यंत आपण आपल्यापर्यंत ठेवतो आणि त्यानंतर योग्य किंमत किंवा प्रॉफिटमध्ये आपण त्या शेअरला विकतो जेव्हा आपल्या शेअरची प्राईस वाढते. तर यालाच मित्रांनो स्विंग ट्रेडिंग असे म्हटलं जातं. आणि हे स्विंग ट्रेडिंग हे ज्यांना 5%, 10%, 15% असे शॉर्ट टर्ममध्ये पैसा कमवायचा असतो त्यांच्या इन्व्हेस्टमेंटवरती, तर हा एक मोस्ट पॉप्युलर स्विंग ट्रेडिंग प्लॅटफॉर्म आहे मित्रांनो. तर या ट्रेडिंगच्या प्रकारामध्ये आपण शॉर्ट टर्ममध्ये सेल बाय करून आपल्याकडे ठेवू शकतो. जसे मी एखादा शेअर फॉर एक्झाम्पल XYZ कंपनी शेअर मी 500 रुपयाला बाय केला आणि मला माहिती या शेअरच्या 2-3 महिन्यामध्ये या शेअरची प्राईस 530-540 रुपये जाणार आहे. तर मी XY क्वांटिटीच्या 100 क्वांटिटीच्या बाय करून ठेवल्या आणि जेव्हा तो शेअर 500 रुपयाच्या किमतीचा शेअर जेव्हा 530-550 जातो त्यावेळेस मी त्या शेअरमध्ये माझे शेअर मी विकल्या जातो आणि मी त्यातून त्यात 40 रुपये प्रॉफिट कमवून त्या 3 महिन्यामध्ये मी माझ्या शेअरवरती 10% ते 8-9% रिटर्न घेऊन खुश असतो. तर हे याला स्विंग ट्रेडिंग असं म्हटलं जातं मित्रांनो. तर मित्रांनो आपण पुढच्या स्लाईडवर जाऊया. तर चौथा प्रकार आहे मित्रांनो लॉंग टर्म ट्रेडिंग. लॉंग टर्म ट्रेडिंग शेअर विकत घेऊन दीर्घकाळापर्यंत आपल्या जवळ ठेवण्याच्या पद्धतीला लॉंग ट्रेडिंग असे म्हणतात. यात गुंतवणूकदार 6 महिन्यापासून ते 10 वर्षापर्यंत किंवा त्यापेक्षा अधिक काळापर्यंत शेअर आपल्या जवळ ठेवतो. या कालावधी दरम्यान जर कंपनीच्या व्यवसायात वाढ झाली तर लॉंग टर्म ट्रेडिंग मध्ये गुंतवणूकदाराला चांगला नफा होऊन जातो आणि लॉंग टर्म ट्रेडिंग मध्ये जोखीम अतिशय कमी असते. यामुळे नव्या गुंतवणूकदाराला लॉंग टर्म ट्रेडिंग मध्ये पैसे इन्व्हेस्ट करण्याचा सल्ला दिला जातो. तर मित्रांनो जे नवीन ट्रेडर असतात किंवा जे नवीन डिमॅट अकाउंट खोलतात त्यांना शेअर मार्केटमध्ये एंट्री करायची असते तर त्यांच्यासाठी सर्वात गोल्डन आणि बेस्ट ऑप्शन म्हणजे लॉंग टर्म ट्रेडिंग. एक चांगला फंडामेंटल कंपनी बघणे आणि त्यामध्ये आपले पैसे इन्व्हेस्ट करणे हे लॉंग टर्म ट्रेडिंगमध्ये खूप लॉंग रिटर्नमध्ये खूप चांगलं असतं. आणि यामध्ये मित्रांनो मी 10 वर्ष 20 वर्ष 30 वर्ष तर तुम्हाला ह्या ह्याच्यावरती तुम्हाला डिव्हिडंड स्वरूपात तुम्हाला त्याचे रिटर्न मिळत असतात किंवा तुमच्या शेअरची प्राईस वाढत असते. तुमचा शेअर स्प्लिट होत असतो मित्रांनो. स्प्लिट होणे म्हणजे शेअर तुमचे जर तुमच्याकडे फॉर एक्झाम्पल 10 शेअर आहे तर पुढच्या वर्षी त्याचे 20 होणार. ते कंपनीच्या जेव्हा प्रॉफिट वाढतो तेव्हा कंपनी असे काही डिसिजन घेते किंवा तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये तुम्हाला त्याचं 5%, 10% वर्षाचा डिव्हिडंड पाठवते. तर ह्या लॉंग टर्म ट्रेडिंगचं हे खूप बेनिफिट आहे मित्रांनो. तर याची एक विप्रोची स्टोरी सर सुद्धा आहे मित्रांनो. त्या स्टोरीमध्ये असं आहे की जेव्हा विप्रोचा IPO लॉन्च झाला, जेव्हा विप्रो ही कंपनी मार्केटमध्ये एंटर झाली होती त्यावेळेस ज्या माणसांनी काय 10-20 हजार रुपये इन्व्हेस्ट केले असं लास्ट त्याचे जेव्हा सर्व कॅल्क्युलेशन करून बघितले मित्रांनो तर त्याचे 600 कोटी रुपये पूर्ण डिव्हिडंड स्प्लिट अशा स्वरूपात झालेले आहे. तर हे सर्व आजच्या आपल्या 4 प्रकार वातावरण आपण डिस्कस केलं आहे. अशा प्रकारे तुम्ही लॉंग टर्म ट्रेडिंगमध्ये जास्त प्रकारे पैसा कमवू शकता, लॉंग रिटर्नमध्ये पण भेटू शकता. आणि आज आपण जे 4 प्रकार बघितले आहे मित्रांनो ते 4 प्रकार आहे मार्केटमध्ये ट्रेडिंगचे 4 प्रकार कोणते मित्रांनो, तर ते आहेत एक इंट्राडे ट्रेडिंग, स्कॅल्पिंग ट्रेडिंग, स्विंग ट्रेडिंग आणि लॉंग टर्म ट्रेडिंग. इंट्राडे ट्रेडिंग ही खूप एक्सपर्ट लोकांसाठी आहे मित्रांनो. स्कॅल्पिंग ट्रेडिंगसुद्धा एक्सपर्ट लोकांसाठी आहे. इंट्राडे ट्रेडिंग हे त्याच दिवशी शेअर बाय करून त्याच दिवसामध्ये शेअर विकले जातात त्याला इंट्राडे ट्रेडिंग म्हटलं जातं. स्कॅल्पिंग ट्रेडिंग, स्कॅल्प ट्रेडिंग ही 5 मिनिटे 10 मिनटापर्यंत ट्रेड होल्ड करून ठेवला जातो आणि तो सुद्धा खूप ॲडव्हान्स लोकांचा आहे मित्रांनो. तो स्कॅल्पिंग ट्रेडिंग हा त्यांच्यासाठी आहे. आणि थर्ड आहे स्विंग ट्रेडिंग. स्विंग ट्रेडिंगमध्ये शॉर्ट टर्म ट्रेडिंग, यामध्ये तुम्ही तुमचा बाईंग केलेला शेअर हा 3 महिने किंवा 1 आठवडा 2 आठवडे 1 महिना 2 महिना 3 महिने
अशा कालावधीसाठी तुमच्याकडे तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये होल्ड ठेवता, याला स्विंग ट्रेडिंग असे म्हटले जाते आणि या शॉर्ट टर्म रिटर्न घेऊन शेअरमधून एक्झिट केल्या जातात. आणि चौथा मोस्ट पॉप्युलर आणि मोस्ट इम्पॉर्टंट नवीन ट्रेडरसाठी लॉंग टर्म ट्रेडिंग शेअर आहे मित्रांनो. तर लॉंग टर्म ट्रेडिंगमधील लोक शेअर बाय करतात, त्याला मिनिमम 6 महिने तर मॅक्सिमम 10, 20, 25, 30 जेवढं त्यांना लॉंग टर्म ट्रेड करू शकता ठेवू शकता त्यांची कॅपॅसिटी, तोपर्यंत लॉंग टर्म ट्रेडिंगमध्ये लोक शेअरमध्ये पैसा इन्व्हेस्ट करतात. हे आपण आजचे 4 प्रकार आहे मित्रांनो. तर कसा वाटला व्हिडिओ, आज आपण जे काही ट्रेडिंगचे प्रकार आज डिस्कस केले मित्रांनो, कसा वाटला ते तुम्ही मला तुमच्या प्रतिक्रिया आपल्या कमेंटद्वारे कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि थँक्यू फॉर द वॉचिंग अवर व्हिडिओ. तर मित्रांनो, आज आपण शेअर मार्केटच्या ट्रेडिंगचे प्रकार तर डिस्कस करणार आहे, पण सर्वात प्रथम काय की जर तुम्ही एखादा शेअर बाय करता तर शेअर बाय करणे एक मार्केटमध्ये तुम्ही काय कशाप्रकारे शेअर बाय करू शकता, काय करू शकता, हे आपण किती प्रकारे शेअरला बाय करू शकता हे डिस्कस करू. तर तुम्ही प्रथम शेअरला एक बाय करू शकता, तुम्ही शेअरला सेल करू शकता, तुम्ही म्हणजे शेअर बाय करू शकता म्हणजे कसं, तुम्ही सपोज एखाद्या कंपनी एक्स वाय जेड कंपनीचा शेअर 500 रुपयाला तुम्ही बाय केला, ओके, तर तुम्ही त्याला 1 महिन्याने 2 महिने 3 महिने तुम्ही त्याला 540 रुपयाला विकला, तो शेअर तुम्ही असं बाय करू शकता. फर्स्ट केस. सेकंड केस अशी की तुम्ही तोच शेअर 500 रुपयाला त्याची भविष्यात किंमत कमी होणार आहे म्हणून त्याला 500 रुपयाला सेल करू शकता. हे अलाउड आहे मित्रांनो काही कंपन्यांच्या ठराविक कंपन्यांमध्ये, जे एफ एन ड्रॉप आहे तर त्यामध्ये तुम्ही शेअर सेल करू शकता. म्हणजे तुम्ही म्हणता की 500 रुपयाच्या खाली जाणार आहे, तर जेव्हा त्याची किंमत कमी होईल तेव्हा तुम्ही शेअर बाय करता, ती ऑर्डर कम्प्लीट होते. तर तुम्ही अशा प्रकारे शेअरला बाय सेल करू शकता. आणि थर्ड, तुम्ही त्याला ऑप्शनद्वारे शेअरला तुम्ही हेजिंग करू शकता किंवा ऑप्शन बाय करून शेअरमध्ये एक ॲडव्हान्स ट्रेडिंगचा प्रकार आहे ते तुम्ही करू शकता. थर्ड म्हणजे तुम्ही ऑप्शन सेलिंग पण करू शकता, ऑप्शन बाईंग पण करू शकता. सेम कंडिशन, जसं आपण शेअरची प्राईस कमी जास्त होते तसेच आपण ऑप्शनच्या सेलिंगमध्ये जेव्हा आपल्याला असं वाटते की ऑप्शनची प्राईस कमी होणार आहे तर ऑप्शन हायर प्राईजला सेल करणे आणि ऑप्शन बाईंग जेव्हा कमी प्राईजला बाय करणे आणि हायर प्राईजला विकणे, तर अशा प्रकारे तुम्ही करू शकता. किंवा फ्युचर बाय करू शकता, फ्युचरला पण सेल करू शकता, दोन्ही टाईपचे ऑप्शन आहे. तर डिपेंड करतं तुम्ही कोणत्या टाईपमध्ये करत असाल. जर तुम्ही नवीन ट्रेडर असाल तर तुम्ही लॉंग टर्म ट्रेडिंग करणे, शेअरमध्ये बाय करणे, मार्केटला 2 वर्ष 1 वर्ष समजून घेणे आणि त्याच्यानंतर शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करण्याबद्दल, शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंगबद्दल पुढचा डिसिजन घेणे, तोपर्यंत शेअर मार्केटमध्ये जस्ट तुम्ही चांगल्या शेअरमध्ये IPOमध्ये इन्व्हेस्ट करणे आणि चांगल्या रिटर्न घेऊन खुश राहणे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला तुमच्या कमेंटद्वारे, तुमच्या लाईकद्वारे आणि तुम्ही शेअर कराल त्याद्वारे मला कळणारच आहे. आणि तुम्हीही करा, शेअर करा आणि आपल्या स्टॉक मराठी आर्मीला 500 सबस्क्रायबरपर्यंत पाठवण्याचा एक उद्दिष्ट आपण घेऊन काम करत आहोत, तर त्या उद्दिष्टाकडे आपण जाऊया. तर तुमचं सर्वांचं मित्रांनो मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच टू ऑल ऑफ यू टू वॉचिंग दिस व्हिडिओ. प्लीज लाईक अँड सबस्क्राईब, शेअर. थँक्यू.